सरकारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात निवडणुका होऊ द्या तर युद्ध करून पाकव्याप्त काश्मीरसह भारताचा नकाशा बदलू असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी असं वक्तव्य केलंय. भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही असं सुद्धा वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. आज परिस्थिती काय आहे, तुम्ही युट्यूबवर चला आणि तुम्ही पाक ऑक्युपाईड काश्मीर मधल्या लोक काय बोलतात ते बघा. ते म्हणतात की आम्हाला परत भारतात जायचंय, आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे. हे ज्यावेळेला म्हटलं जातं त्याला लक्षात घ्या की आपला भारताचा नकाशा ज्याला आपण बघतो त्यावेळेला तो पाकव्याप्त काश्मीर सह तो असतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये मंदिर बनवून दाखवलं, ज्याप्रमाणे 370 कलम हटवून दाखवलं, तसं फक्त ही निवडणूक होऊ द्या. युद्ध केल्याशिवाय भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला एक देशप्रेमी म्हणून सांगतो.